हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा घटक म्हणजे काँग्रेसचे अधिवेशनं जे आहेत ना, ते अधिवेशनं डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. परीक्षेला याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. म्हणजे काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ज्या अधिवेशनांचा क्रम आहे, त्या अधिवेशनांचा क्रमाने कोणत्या ठिकाणी कोणतं अधिवेशन, अध्यक्ष कोण होतं, हे जे मुद्दे आहेत ना, या मुद्द्यावर आपण ॲनालिसिस आजच्या सेशनमधून करणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, पहिला घटक आहे सुरुवातीला काँग्रेसची स्थापना. काँग्रेसची स्थापना होण्या अगोदर सुरुवातीला एक संघटना स्थापन झाली होती आणि ती संघटना स्थापन करण्यामध्ये एका इंग्रज अधिकाऱ्यानं पुढाकार घेतला. तो व्यक्ती म्हणजे ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूमनं काय केलं होतं तर 1883 जे भारतातील प्रमुख लोक आहेत, नेते आहेत ना, त्यांच्याशी संपर्क स्थापित केला होता आणि त्यानं 1884 ॲलन ह्यूमनं इंडियन नॅशनल युनियन या संघटनेची स्थापना केली. कोणती संघटना होती? इंडियन नॅशनल युनियन ही संघटना. आणि या संघटनेच्या स्थापना केल्यानंतर मग त्यांना सुरुवातीला मग त्याच्या संघटनेच्या वतीनं पुन्हा एक अधिवेशन भरवण्यात आलं. त्याच्यामध्ये 72 लोक प्रतिनिधी हजर होते आणि मग त्याला नाव काय देण्यात आलं तर हे जे इंडियन नॅशनल युनियन हे जे संघटना होती, कोणती संघटना म्हणतोय, इंडियन नॅशनल युनियन या संघटनेला नाव काय देण्यात आलं तर हे इंडियन नॅशनल काँग्रेस असं नाव देण्यात आलं. कधी? 1885 जे अधिवेशन भरवण्यात आलं होतं तेव्हा. म्हणून आपण जनरली म्हणतो काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर ही 1885 झाली. ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस. पर ही कोणाची सूचना होती तर दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून तसं करण्यात आलेलं होतं. दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून हा घटक इथं लक्षात ठेवा. मग तुम्हाला ॲलन ह्यूम यांनी जी संघटना स्थापन केली याच्यामध्ये कोणत्या लोकांचा पुढाकार होता तर याच्यामध्ये बरेच लोक म्हणजे काँग्रेसच्या संस्थापकापैकी इंग्रजी अधिकारी पहिल्या अधिवेशनाला असणारे ॲलन ह्यूम आहेत. हेनरी कॉटन यांचं पण त्या ठिकाणी नाव येतं किंवा विल्यम एडनबर्न यांचं पण त्या ठिकाणी नाव येतं. हे महत्त्वाची व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो. काँग्रेसची स्थापना झाली. ठीक आहे, मग आता काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुढचा जो घटक येतो तो म्हणजे तुम्हाला यामधून बघताना म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं, ॲलन ह्यूम यांचं चरित्रग्रंथ कोणी लिहिलं? विल्यम हेडरमन. हे व्यक्ती महत्त्वाचे. बऱ्याच घटक आहेत यामध्ये. मग आता ॲक्च्युली आपण काँग्रेसच्या अधिवेशनाची जे अधिवेशन आहे तर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे किंवा अधिवेशन का महत्त्वाचं हा घटक इथं पाहत जाऊया. 1885 काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं तर ते झालं होतं मुंबईला. ओके, कॉलराची साथ होती. कॉलराच्या साथीमुळं ते पुण्याला होण्याऐवजी ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलेलं होतं, हे लक्षात घ्या. ट्रान्सफर करण्यात आलं होतं लक्षात घ्या. अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी होते. अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी सहभागी होती आणि याच्यामध्ये एक संघटना म्हणजे ह्या अधिवेशन घेण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आली. त्याला म्हटलं जातं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. म्हणजे इथं बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणतो ना, यांनी आयोजन केलं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असं म्हटलं. मी बी म्हणजे बॉम्बे, पी म्हणजे प्रेसिडेन्सी, ए म्हणजे असोसिएशन. ही एक संघटना किंवा ही संस्था स्थापन झाली. याच्यामध्ये कोणाला ओळखलं जातं? ज्यांना ब्रदर्स इन लॉ म्हणतो आपण, ब्रदर्स इन लॉ, फिरोजशाह मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी. हां, हे याच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता. या संघटनेनं ॲक्च्युली या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. उमेशचंद्र बॅनर्जी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता, हे लक्षात घ्या. त्यांना नख सिखांत इंग्रज म्हणून सुद्धा ओळखलं जातं, नख सिखांत इंग्रज. ठीक आहे, आता दुसरं अधिवेशन झालं 1886 कलकत्त्याला आणि अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले दादाभाई नवरोजी. दादाभाई नवरोजी काँग्रेसच्या 3 अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते. पहिलं म्हणजे 1886 अधिवेशन कलकत्त्याला झालेलं, ज्या अधिवेशनामध्ये दादाभाई नवरोजी अध्यक्ष होते. त्यानंतर ते अध्यक्ष राहिले होते ते म्हणजे 1893 लाहोरचं अधिवेशन, ज्या अधिवेशनामध्ये सुद्धा दादाभाई नवरोजी अध्यक्ष होते. आणि जे तिसरं अधिवेशन म्हणतो आपण ते म्हणजे तुमचं 1905 दरम्यान किंवा 1906 की जे कलकत्ता अधिवेशन म्हणतो, या अधिवेशनामध्ये सुद्धा दादाभाई नवरोजी अध्यक्ष राहिले होते. म्हणजे दादाभाई नवरोजी 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. 1906 कलकत्ता अधिवेशन पहिला घटक, दुसरा घटक येतो 1893 लाहोर अधिवेशन आणि तिसरा घटक येतो तो म्हणजे 1886 कलकत्ता अधिवेशन. ठीक आहे, हा एक घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा, पहिल्या अधिवेशनात जवळजवळ 72 प्रतिनिधी होते, त्यानंतर प्रतिनिधींची संख्या हळूहळू वाढत गेली. जसं आता आपण ब्रदर्स इन लॉ किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संघटनेमध्ये बद्रुद्दीन तय्यबजी यांचं आपण नाव घेतलं. बद्रुद्दीन तय्यबजी काँग्रेसचं जे तिसरं अधिवेशन झालं होतं मद्रासला, या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. आता बद्रुद्दीन तय्यबजी काय? पहिले मुस्लिम अध्यक्ष. म्हणजे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण, पहिले हिंदू अध्यक्ष कोण, अशा टाईप जर विचारलं तर हे लक्षात राहू द्या. 1887 मद्रास, बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष राहिलेले होते. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बद्रुद्दीन तय्यबजी यांचं या अधिवेशनामधील वाक्य आहे,
महाराणी व्हिक्टोरियाच्या करोडो प्रजेमध्ये जेवढे राजभक्त भारतीय शिक्षित लोक आहेत तेवढे जगाच्या पाठीवर कोठेच नाहीत. हे बदरुद्दीन तय्यबजी यांचं वाक्य आहे. हे वाक्य कोणाचं आहे? बदरुद्दीन तय्यबजी, जे 1887 काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. महाराणी व्हिक्टोरियाच्या करोडो प्रजेमध्ये जेवढे राजभक्त भारतीय शिक्षित लोक आहेत ना तेवढे जगाच्या पाठीवर कुठेही नाही असं म्हटलेलं हे विधान येतं. तिथं तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. ओके, आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे 1888. परीक्षेला ना बऱ्याच वेळा विचारलं जातं, कारण हे जॉर्ज युल अलाहाबादला झालेलं अधिवेशन, कारण हे पहिलेच इंग्रज काँग्रेस अध्यक्ष होते. म्हणजे हे भारतीय लोक सोडून दुसरा एक लोक पहिल्यांदा काँग्रेसचा अध्यक्ष झाला ना, तर त्याच्यामुळे हे अधिवेशन महत्त्वाचं आहे. परीक्षेला विचारताना एक तर 1888 विचारा किंवा 1889 विचारा, ह्या दोन अधिवेशनावर ना बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो किंवा तो घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1889 मुंबईला झालेलं अधिवेशन, विल्यम मेडनबर्न हे त्याचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्ये काय झालं तर ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना करण्यात आली. ब्रिटिश इंडिया कमिटी, मुखपत्र इंडिया म्हणून जे ओळखलं जातं, म्हणजे ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना कोणत्या अधिवेशनात झाली तर 1889 जेव्हा विल्यम मेडनबर्न हे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या अधिवेशनाची, तर त्यावेळी स्थापना झालेली होती. तर हा एक घटक तुम्हाला फक्त जाता जाता माहीत असू द्या, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे म्हणून तो आपण इथं शेअर करतोय, ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे 1890. 1890 म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कलकत्त्याला झालेलं अधिवेशन, फिरोज शाह मेहता की ज्यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता हे लक्षात घ्या. आता पहिल्या म्हणजे ज्या कादंबनी गांगुली म्हणतो कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर म्हणून त्यांना ओळखलं जातं, तर त्यांनी या अधिवेशनामधून काँग्रेसच्या स्टेजवरनं महिलांनी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं या प्रकारचं भाषण केलं, त्यामुळे हे अधिवेशन थोडंसं ओळखलं जातं. म्हणजे कादंबनी गांगुली यांचं नाव तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागतं, कारण तो घटक तिथं थोडा महत्त्वाचा आहे, ठीक आहे. याच्यानंतर 1891 नागपूरचं अधिवेशन, आनंदा चारलू हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1892 अलाहाबादचं अधिवेशन, उमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात येतंय का? 1885 पहिलं अधिवेशन मुंबईचं आणि त्यानंतर 1892 उमेशचंद्र बॅनर्जी दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत हे लक्षात घ्या. इथं 1892 अलाहाबाद अधिवेशन, या अधिवेशनाचे अध्यक्षसुद्धा उमेशचंद्र बॅनर्जी आहेत. म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी यांनी दोन वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवले. हा घटकही तुम्हाला इथं लक्षात ठेवता येईल किंवा तो लक्षात घेता येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर 1890-91 झालं, 92 आलो होतो. 93 आपण लाहोरचं बघितलं दादाभाई नवरोजी. 1894 म्हणजे जसं तुम्हाला इथं दोन घटक म्हटलं होतं मी, एक म्हणजे 1888 अलाहाबाद जॉर्ज युल अध्यक्ष असणारं अधिवेशन आणि दुसरं म्हणजे 1889 जे विल्यम मेडनबर्न अध्यक्ष असणारं अधिवेशन. या दोन अधिवेशनाला जोडून तिसरं जे अधिवेशन म्हणतो तुम्हाला का लक्षात ठेवायचं तर हे अल्फ्रेड वेब. म्हणजे तीन व्यक्तीच्या त्या व्यक्तीमध्ये कन्फ्युजन केलं जातं. एक म्हणजे जॉर्ज युल, विल्यम मेडनबर्न आणि अल्फ्रेड वेब. जॉर्ज युल म्हटलं 1888, विल्यम मेडनबर्न म्हटलं 1889 आणि 1892 म्हटलं 94 म्हटलं मद्रासला अल्फ्रेड वेब, 94 अल्फ्रेड वेब. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं थोडंसं महत्त्वाचं ठरतं, ठीक आहे. आता या अधिवेशनामधून म्हणजे 1894 अधिवेशनामधून राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन काँग्रेसच्या स्टेजवरनं होता, स्वतंत्रपणे व्हायला सुरुवात झालेली होती ॲक्च्युली, पण ते 95 जास्त फॉलोअप त्याचा घेण्यात आलेला होता. पण ह्याच्यामधून घटक एवढं लक्षात ठेवा अल्फ्रेड वेब. आता महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये झालेलं एकच महत्त्वाचं अधिवेशन आहे ते म्हणजे 1895 आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सगळ्यात महत्त्वाचं नाव सुरेंद्रनाथ बॅनर्जी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते का तर त्याचं उत्तर आहे नाही. ओके, नाही. 1896 परीक्षेला विचार एक आता दुसरा घटक 1896 एक अधिवेशन विचारलं जातं आणि 1911 हे अधिवेशन विचारलं जातं. 1896 का विचारलं जातं? कारण या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गीत पहिल्यांदा गायलं गेलं म्हणून, आणि रवींद्रनाथ टागोरांनी ते गायलं होतं. कलकत्त्याला ते अधिवेशन झालं होतं की ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहिमतुल्ला सयानी होते. कोणतं? वंदे मातरम. मग तुम्ही जर 1911 जर बघितलं, 1911 जर बघितलं तर इथं जनगण मन असं म्हटलं गेलं होतं आणि त्या अधिवेशन झालं होतं कलकत्त्याला. कलकत्त्याला म्हणजे तुम्हाला दोन्ही घटक इथं लक्षात राहू द्या. ओके, दोन्ही घटक लक्षात राहू द्या की 1896 आणि 1911. 1897-1898 विशेष काही अधिवेशन नाही किंवा नाही लक्षात ठेवलं तरी तुमचं चालू शकतं. 1899 रमेशचंद्र दत्त यांचं नाव लक्षात राहू द्या, लखनौला झालेलं अधिवेशन होतं. त्यानंतर येणारं म्हणजे चंदावरकर.
एन जी चंदावरकर, नारायण चंदावरकर म्हणतो आपण, 1919 झालेलं अधिवेशन लाहोरला झालं होतं आणि हे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून यांना ओळखलं जातं. चंदावरकर काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष होते, हे इथं घटक तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1901 कलकत्ता अधिवेशन, दिनशावाच्या जहाल आहेत की मावळ, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. दिनशावाच्या ही व्यक्ती जहाल आहे की मावळ हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मेन्शन करा, ठीक आहे. त्यानंतर दुसरा घटक महत्त्वाचा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल आपण पाहिला होता. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1895 पुण्याला झालेलं जे अधिवेशन याचा अध्यक्ष होते, बरोबर. तसं ते 1902 झालेलं अधिवेशन अहमदाबादचं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सुरेंद्रनाथ बॅनर्जीच अध्यक्ष होते. हा घटक इथं लक्षात राहू दे, 1902-1895. मग 1903-1904 आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो. 1904 का महत्त्वाचा आहे किंवा का तुम्हाला इथं लक्षात ठेवणं आणखी गरजेचं आहे, कारण 1904 म्हणजे हे कुठलं आहे, सर हेनरी क्वार्टन आहेत, बरोबर. कोण आहे अध्यक्ष? सर हेनरी क्वार्टन 1904. मग हेनरी क्वार्टन आणखी एका काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोणतं अधिवेशन होतं ते? कोणतं अधिवेशन? सर हेनरी क्वार्टन अध्यक्ष असलेलं. तर याच्यामध्ये तुम्हाला चार नावं आहेत, म्हणजे जॉर्ज युल नव्हते, मला सांगायचं मध्ये होतं ते चार नावं, म्हणजे जॉर्ज युल हे पहिलं नाव लक्षात घ्या, 1888 कम्प्युज होत नाही. 1889 विल्यम हेडनबर्न मुंबईला झालेलं आहे दुसरं अधिवेशन. त्यानंतर तिसरं व्यक्ती अल्फ्रेड वेब मद्रासला 1894 आणि सर हेनरी क्वार्टन 1904 मुंबई. म्हणजे ही चार वेगळी अधिवेशनं म्हणून ना एकाखाली एक लक्षात ठेवायची परीक्षेसाठी. कोणती कोणती? 1904 मुंबईला झालेलं सर हेनरी क्वार्टन यांचं, त्यानंतर 1894 मद्रासला झालेलं अल्फ्रेड वेब यांच्या अध्यक्षतेखालचं अधिवेशन, कारण विल्यम हेडनबर्न 1889 मुंबईचं आणि जॉर्ज युल 1888 अलाहाबादचं. हे वेगळं लक्षात ठेवायचं परीक्षेला ना, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ओके, आय होप हे आता तुमच्या लक्षात आलं असेल कोणत्या घटकावर मी फोकस करा असं म्हणतोय ते क्रमाने लक्षात घ्या. मग राहतं 1905 म्हटलं की बनारस आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. 1905 त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली होती, भारत सेवक समाज. ओके, त्याच्यामुळे ते जास्त ओळखले जातात. आता यांच्यामधून बरेच घटक आहेत, तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. 1906 दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते, बरोबर. या अधिवेशनामध्ये स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम उल्लेखण्यात आली होती. कोणती संकल्पना? स्वराज्य ही संकल्पना, हे इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. टिळकांनी आपला उमेदवार म्हणून अरविंद कुमार घोष यांचं नाव पुढे केलं होतं. बरेच घटक त्यामध्ये तुम्हाला पाहता येतील. आता दोन अधिवेशनं आहेत, एक म्हणजे 1907-1908. कोणत्या अधिवेशनानं काँग्रेसमध्ये फूट पडली, म्हणजे जहाल आणि मावळाशी फूट? सुरतचं अधिवेशन 1907, राजबिहारी घोष किंवा रासबिहारी घोष असं म्हणतो आपण त्यांना, राजबिहारी किंवा रासबिहारी. ओके, असं म्हटलं होतं. या अधिवेशनामध्ये 1163 प्रतिनिधी उपस्थित होते, पण हे अधिवेशन सुरुवातीला घ्यायचं होतं नागपूरला, परंतु लोकमान्य टिळकांनी लाला लजपतराय यांचं अध्यक्ष म्हणून नाव पुढे केलेलं होतं, पण ते नंतर तो घोळ सगळा आहे, ठीक आहे. तुम्हाला सगळं माहीत असेल त्यामध्ये 1907 सुरत, 1908 मद्रास, याच्यामधून सगळे जहाल कार्यकर्त्यांना निलंबित झालं, किंवा 1908 अधिवेशनामध्येच सर्वप्रथम पक्षाची नियमावली पण तयार झाली काँग्रेस पक्षाची या अधिवेशनामधून. तर एवढं इथं लक्षात राहू द्या, हे घटक इथं महत्त्वाचा आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढचा भाग येतो, ते म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय 1909 लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी जो मुस्लिमांसाठी 1909 कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघ दिले होते, त्या कायद्याला किंवा त्याला कडाडून विरोध केलेला होता. त्यांनी हिंदू महासभेची स्थापनेमध्ये यांचा पुढाकार तुम्हाला पाहायला मिळतो. तर 1909 लाहोर अधिवेशन, पंडित मदन मोहन मालवीय. आता तसं पंडित मदन मोहन मालवीय आणखी एका काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, म्हणजे जसं मी या ठिकाणी 1909 म्हणतोय, ओके, पंडित मदन मोहन मालवीय काँग्रेसचे अध्यक्ष होते लाहोरला झालेलं, तसं 1918 दिल्लीला झालेलं अधिवेशन बघा, यासुद्धा अधिवेशनामध्ये पंडित मदन मोहन मालवीय हे काय होते? काँग्रेसचे अध्यक्ष होते, ठीक आहे, काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते. हा घटक इथं तुम्ही थोडासा फोकस करू शकता, हा घटक इथं थोडासा महत्त्वाचा आहे, ठीक आहे. मग यानंतर तुम्हाला याच्यामधून 1910-1911 झालं, 1910 विल्यम वेटनबर्न. आता आणखी एक घटक लक्षात घ्या, विल्यम वेटनबर्न आणखी एका काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते का? म्हणजे 1910 अलाहाबादला तर होतेच, पण याबरोबर विल्यम वेटनबर्न यांचं नाव कुठे येतं? तर ह्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही विल्यम वेटनबर्नला 1889 आणि 1910 या अधिवेशनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते अलाहाबादला झालेलं. विल्यम हेडनबर्न 2 काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. हा घटक तुमच्या इथं लगेच लक्षात येईल आणि तो घटक तुम्ही तिथं फोकस करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता त्यानंतर पुढचं 1911 बघितलं, मग यामध्ये विशेष काही नाही आहे, 12, 13, 14 ह्याच्यामध्ये तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे.
1915 लक्षात घ्या, जहालांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आलेलं होतं सत्येंद्रनाथ प्रसाद, परंतु 16 पासून म्हणजे जे लखनौ अधिवेशन म्हणतो 1916 लखनौ किंवा त्याला लखनौ असं म्हटलं जातं, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार। कारण याच्यामध्ये लखनौ करार झाला। लखनौ करार म्हणजे काय? काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे पुन्हा एकत्र आले। काँग्रेसच्या वतीनं लोकमान्य टिळकांनी सही केलेली होती आणि मुस्लिम लीगच्या वतीनं मोहम्मद अली जोहर यांनी त्याच्यावर सही केली होती आणि हे अधिवेशन जास्त गाजले गेलं। कारण लखनौ म्हणजे लखनौ, लखनौ म्हणजे दोन्ही एकत्र आले असंही त्याला म्हटलं जातं। 1917 ॲनी बेझंट, कारण काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक महिला अध्यक्ष झाली होती ॲनी बेझंट, कलकत्त्याला झालेलं अधिवेशन। 1918 मदन मोहन मालवीय यांचं आपण आता जस्टच पाहिलेलं होतं। त्यानंतर 1919 अधिवेशन अमृतसरला झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू। मोतीलाल नेहरू म्हणजे जो जालियांवाला बाग हत्याकांड घडून गेला होता, त्याच्यामुळे याच्यावर कठोर टीका करण्यात आली। काँग्रेसनं काय केलं होतं जालियांवाला बाग हत्याकांडाची, हा पॉईंट लक्षात घ्या। काँग्रेसने सजग एक कमिटी, चौकशी कमिटीसुद्धा नेमलेली होती जालियांवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी, आणि ते समितीचे अध्यक्ष होते अब्बास तय्यबजी। जालियांवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने एक खाजगी चौकशी समिती नियुक्त केली की ज्याचे अध्यक्ष होते अब्बास तय्यबजी। काय होते अध्यक्षांचं? अब्बास तय्यबजी, हे लक्षात राहू द्या। त्यानंतर 1920 विशेष अधिवेशन लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्याला घेण्यात आलं। या विशेष अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा प्रस्ताव, 1920 असहकार चळवळीचा प्रस्ताव मंजूर झालेला होता। आता जो घटक येतो तो म्हणजे नागपूरचं अधिवेशन। कारण 1920 अधिवेशनामध्ये तुम्हाला बरेच घटक ठेवलेले होते, बरेच महत्त्वाचे मुद्दे येतात की याच्यामध्ये एक काँग्रेसचं नवीन संविधान बनवण्यात आलं, 15 लोकांनी काँग्रेस वर्किंग कमिटी, 15 लोकांची एक कमिटी स्थापन केली, काँग्रेस वर्किंग कमिटी म्हटलं जातं, CWC काँग्रेस वर्किंग कमिटी। ओके, या कमिटीमधून एक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात आला। त्याच्यानंतर बरेच घटक आहेत ना, हा घटक चर्चेत येतो। कारण याच अधिवेशनामधून मग ते टिळक स्वराज फंडासाठी, म्हणजे जो टिळकांचं निधन झालं होतं म्हणून त्या फंडाची स्थापना करण्यात आली टिळकांच्या स्मरणात, त्यामुळे हे अधिवेशनसुद्धा महत्त्वाचं आहे। हेही तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता किंवा या घटकावर थोडासा फोकस तुम्ही करू शकता। 1920 नंतर 1921 अधिवेशन अहमदाबादला झालं, हकीम अजमल खान त्याचे अध्यक्ष होते। ठीक आहे, आता याच्यामध्ये झालं होतं काय? तर जेव्हा भारतात प्रिन्स ऑफ वेल्सचं आगमन झालं, भारतामध्ये स्थापन झालेलं नरेंद्र मंडळ, या मंडळाला विरोध म्हणून मुंबईमध्ये चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली विरोध झालेला होता, त्यांना अटक झाली, म्हणून 1921 काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हकीम अजमल खान यांना अध्यक्ष बनवण्यात आलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं येतं 1922 गया अधिवेशन, चित्तरंजन दास किंवा त्यांना देशबंधू दास म्हणून ओळखतो आपण। या अधिवेशनामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये थोड्या प्रमाणात फूट पडली। फूट पडताना दोन घटकावर, एक म्हणजे फेरवादी, एक म्हणजे नाफेरवादी, असे दोन गट पडलेले होते। आणि या अधिवेशनाचंच फलित म्हणजे पुढं स्थापन झाली ती म्हणजे स्वराज्य पार्टी, कारण ज्याचे प्रमुख होते चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू त्याचे सचिव होते, तो घटक आपण बराच वेळा अभ्यासलेला आहे। ठीक आहे, मग 1923 दिल्लीला अधिवेशन झालं, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली। हे विशेष अधिवेशन होतं, विशेष अधिवेशन म्हणजे जी काँग्रेसची फूट आहे ती समाप्त केली, नाफेरवादी आहेत त्यांना स्वराज्य पक्षास मदत देण्याचा आदेश देण्यात जाहीर केले होते, त्याच्यामुळे हे अधिवेशन येतं। किंवा हे सर्वात तरुण अध्यक्ष होते बरं का, मौलाना अबुल कलाम आझाद, तरुण व्यक्ती राहिलेली होती। मग याच्यानंतर तुम्हाला अध्यक्ष म्हटलं तर हे तुम्हाला 23 लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, परंतु 24 लक्षात घ्या। महात्मा गांधी होते, 1924 बेळगावला झालेलं अधिवेशन, महात्मा गांधीजी त्याचे अध्यक्ष होते। ओके, हा घटक इथं लक्षात ठेवा। याच्यामध्ये सरोजिनी नायडू 1925 ज्या पहिल्या भारतीय काँग्रेस महिला अध्यक्ष, महिला काँग्रेस अध्यक्ष पण पहिल्या भारतीय, कारण 1917 ॲनी बेझंट होत्या, त्या भारतीय नव्हत्या, त्यामुळे 1925 कानपूर सरोजिनी नायडू प्रथम भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांना आपण ओळखतो। तर ते अधिवेशन तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता। 1927 मद्रासला झालेलं अधिवेशन MA अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली। या अधिवेशनामध्ये कोणता प्रस्ताव? तर जो सायमन कमिशनचा जो बहिष्कार आहे याचा प्रस्ताव मांडण्यात आला। भारतातल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून भारताच्या संविधान निर्मितीसाठी ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्ससुद्धा घटित याच अधिवेशनामध्ये करण्यात आली। ठीक आहे, करण्यात आली। आता याच्यानंतर परीक्षेसाठी महत्त्वाचा म्हणजे मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू हे सलग अध्यक्ष आहेत। म्हणजे मोतीलाल नेहरू 1928 कलकत्ता अधिवेशन आणि जवाहरलाल नेहरू लाहोर अधिवेशन 1929 हे दोघं सलग अध्यक्ष आहेत। इथं तुम्हाला हा घटक इथं लक्षात ठेवा। आता 1928 अधिवेशन महत्त्वाचं काय परीक्षेच्या दृष्टीनं? कारण या अधिवेशनामध्ये जे यूथ काँग्रेस म्हणतो, म्हणजे ऑल इंडिया यूथ कॉन्फरन्स म्हणतो किंवा ही घटित करण्यात आली, हां, तर जी यूथ काँग्रेस किंवा यूथ कॉन्फरन्स म्हणतो ना, ही घटत यामध्ये पहिल्यांदा
करण्यात आलेली होती आणि जवाहरलाल नेहरू त्यावेळी तिचा अध्यक्ष करण्यात आले होते या यूथ काँग्रेसचे. आणि 1929 डेफिनेटली लाहोरच्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरू काय झाले, अध्यक्ष झालेले होते. तर याच्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची म्हणजे लाहोर प्रस्ताव म्हणजे काय, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आलेली होती. आणि जो सविनय कायदेभंग चळवळीला यालासुद्धा मान्यता मिळाली गांधीजींच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 1928 म्हटलं मोतीलाल नेहरू, 1929 म्हटलं जवाहरलाल नेहरू, हे घटक लक्षात घ्या. 1928 ऑल इंडिया यूथ कॉन्फरन्स गठीत करण्यात आली होती नेहरूंच्या अध्यक्षतेखाली, जवाहरलाल नेहरूंच्या. आणि 1927 अधिवेशनामध्ये ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स गठीत करण्यात आली होती की सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारताच्या संविधान निर्मितीसाठी. ठीक आहे, तेव्हा अध्यक्ष होते एम ए अन्सारी आणि 1928 अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. या घटकावर थोडासा फोकस असू द्या, तुम्हाला महत्त्वाचं म्हणून आपण तिथं थोडंसं त्याच्यावर फोकस केलेला आहे. ठीक आहे, हा घटक आय होप आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात राहिलं असेल, बऱ्यापैकी म्हणतो आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी तुमचं इथं लक्षात राहिलं असेल. ओके, ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं, पुढच्या घटकाकडं. ठीक आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा घटक. पुढचं अधिवेशन आहे 1931 कराचे अधिवेशन, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालं. कराचे अधिवेशन म्हणजे मूलभूत अधिकारांचा प्रस्ताव याच्यामध्ये संमत करण्यात आला, हे फक्त माहीत असणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे. स्वराज्य या शब्दाची व्याख्यासुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आली, स्वराज्य म्हणजे काय, त्याचा शब्दाची व्याख्या काय असेल ते सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं. हा घटक मी तुम्हाला इथं थोडासा लक्षात असू द्या. ठीक आहे, आर्थिक नीती आहे, बरेच घटक आहेत. 1932 दिल्लीचं अधिवेशन. आता महिलांचं जे अध्यक्ष राहिल्या काँग्रेस म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी महिलांच्या अध्यक्ष 3 वेळा राहिल्यात, म्हणजे 1917 ॲनी बेझंट राहिल्या. 1917 कोण अध्यक्ष राहिल्या होत्या, ॲनी बेझंट. ओके, ॲनी बेझंट कलकत्ता अधिवेशन याच्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर 1925 कानपूर अधिवेशन सरोजिनी नायडू राहिल्या, सरोजिनी नायडू ज्या भारतीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष, भारतीय महिला अध्यक्ष असा शब्दप्रयोग मी या ठिकाणी वापरतोय, सरोजिनी नायडू. आणि 1933 कलकत्ता अधिवेशन झालं, याचा अध्यक्ष होत्या ते म्हणजे श्रीमती नीली सेनगुप्ता, नीली सेनगुप्ता. म्हणजे 3 महिला काँग्रेसच्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या. 3 अधिवेशनं म्हणजे 1917, 1925 आणि 1933. एवढं मात्र तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं, आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, त्यानंतर अधिवेशन येतं ते म्हणजे 1935. 1935 अधिवेशनामध्ये मुंबईला झालं, राजेंद्र प्रसाद भारत जे अध्यक्ष राहिले होते त्या अधिवेशनाचे. हा घटक इथं लक्षात घ्या. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना आहे जे पी म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्याद्वारे याच अधिवेशनामध्ये करण्यात आली. हा घटकही तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता किंवा तो घटकावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. ठीक आहे, या अधिवेशनामधलं एक महत्त्वाची गोष्ट म्हणून आपण याच्याकडं बघतो. ठीक आहे, त्यानंतर 1936 लखनौ अधिवेशन बघितलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. या अधिवेशनामध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, कुणाचं, स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वामध्ये अखिल भारतीय शेतकरी सभेचं अधिवेशन लखनौमध्ये घेण्यात आलं. त्यांनीच अधिवेशनामध्ये शेतकरी प्रस्ताव मांडला, तो महत्त्वाचा. 1937 बरोबर आहे का अधिवेशन जळगाव फैजपूरला झालेलं, या दोन घटकामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. ओके, मग माझा प्रश्न असा आहे, हे दोन्ही बरोबर आहे का की फैजपूर अधिवेशन जे ग्रामीण भागात झालेलं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन म्हणतो, कोणत्या वर्षी झालं फैजपूर अधिवेशन काँग्रेसचं झालेलं, कोणत्या वर्षी झालं, तुम्हाला करेक्ट जे आहे ना तो घटक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सिम्पलचा प्रश्न आहे, फैजपूर महाराष्ट्रातलं गाव आहे. ठीक आहे, ग्रामीण भागात काँग्रेसचं झालेलं पहिलं अधिवेशन कोणत्या वर्षी झालं. मी इथं जरी लिहिलेलं असलं तरी हेच करेक्ट आहे किंवा हेच करेक्ट आहे असं म्हणत नाही. माझा प्रश्न असा आहे, फैजपूर अधिवेशन कोणत्या वर्षी झालं, काँग्रेसचं अधिवेशन ग्रामीण भागामध्ये झालेलं. ठीक आहे, मी तुम्हाला इथं मुद्दामून क्वेश्चन मार्क करून विचारतोय, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो घटक मेन्शन करा. ठीक आहे, मग हरिपुरा अधिवेशन, हरिपुरा म्हणजे गुजरातमधलं ठिकाण येतं, सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झालेले होते. याच्याच ह्याच्यामधून म्हणजे हरिपुरा अधिवेशनामधूनच जे इंडियन नॅशनल प्लॅनिंग म्हणजे नॅशनल प्लॅनिंग कमिटी म्हणतो ना, राष्ट्रीय नियोजन समिती म्हटलं जातं, याची स्थापना झाली. कोणाच्या अध्यक्षतेखाली, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हरिपुरा अधिवेशन, हरिपुरा म्हणजे गुजरातमध्ये येतं. ठीक आहे, हा एक घटक येतो, तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचं अधिवेशन सुभाषचंद्र बोस यांच्याच अध्यक्षतेखाली आहे, म्हणजे हरिपुराचं फक्त आणखी घटक घ्या. 1938 नॅशनल प्लॅनिंग कमिटी जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे, आता यानंतर येणारा पुढचं अधिवेशन म्हणजे त्रिपुरी. त्रिपुरी म्हणजे त्रिपुरा आहे का हे नाही, मग मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आणखी मेन्शन करा. त्रिपुरी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं,
त्रिपुरी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. त्रिपुरी, ठीक आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात पट्टाभी सीतारामय्या निवडणूक लढवली, त्यामुळे गांधीसोबत झाला त्यांचा विवाह. सुभाषचंद्र बोस राजीनामा दिला, राजेंद्र प्रसादानंतर अध्यक्ष बनवण्यात आलं. बरेच घटक यामध्ये आहेत. 1940-1946 मग आता डायरेक्ट तुम्हाला 1946 अधिवेशन बघा. मेरठ उत्तर प्रदेशला झालेलं, जे बी कृपलानी म्हणजे काँग्रेसचं जे अंतरिम सरकार आहे याच्या स्थापनेवेळी त्यांनी तो प्रस्ताव मांडला होता. म्हणजे जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली किंवा भारताला स्वतंत्र मिळालं, प्रश्न असा आहे, ठीक आहे, भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते जे बी कृपलानी. हे कोण होते? काँग्रेसचे अध्यक्ष होते. हा घटक तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल जो सविस्तर माहिती आहे अशा पद्धतीनं आपण ह्या सेशनमधून बरंच कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. थँक्यू.